त्या तळ मजल्याच्या सुरुवातीच्या पायरीवर मी उभी होते. समोरचा मिट्ट काळोख बघून माझ्या पोटात गोळा उठला. दिवा नव्हताच, पण कंदील सोबत आणला असता तर बरं झालं असतं. खालच्या दोन चार पायऱ्याच दार उघडल्यावर दिसत होत्या. मी इतकीही धीट नव्हते की सरळ धाड धाड जाऊन वरच्या माळ्यावर फिरून येईन. यापूर्वी सुद्धा मी बऱ्याचदा माळ्यावर आले होते, पण कालच्या रात्रीनंतर ही पहिलीच वेळ होती. दोन चार दिसणाऱ्या पायऱ्यांनी मी थोडी पुढे गेले. त्या अंधाराने माझी पाठमुरी आकृती जणू गिळूनच टाकली होती. दोन्ही दारं मी जरा भिंतीला टेकेपर्यंत उघडली होती. तशीच चालत चालत मी वरती जाऊ लागले. डोळ्यांसमोर अंधारी आली. दिवस असून देखील माळ्यावर मला अंधार दिसत होता, काजळीसारखा अंधार. अचानक चर्र आवाज झाला आणि माझ्या मागे त्या दाराची बिजागरी हळूहळू करकरली. तसे यावेळी शहारे आले ते थेट पायाच्या पोटरीलाच. दार जरासं पुढे गेलं होतं. आता पुढे जावं की मागे जावं काहीच कळेना. दार हवेने हल्लं असेल अशी मनाची ग्राही केली आणि भिंतीचा आधार घेत त्या रुंद जागेतून मी वरती वरती जाऊ लागले. खांद्यांना आजूबाजूची भिंत लागत होती. हळूहळू मी वरती आले तशी मला मोकळी हवा लागली. माझं फक्त मानेपर्यंत डोकं वर आलं होतं. माझी मान केस बांधल्यामुळे मोकळीच होती. माझ्या श्वासांचा देखील आवाज तिथे घुमत होता. कुठूनही प्रकाशाचं चिन्ह आत प्रवेश करत नव्हतं. तो एक कृत्रिम रचलेला काळोख होता, असा काळोख की त्या काळोखातही काजळ थोपलं होतं. तिथे काही असलं तरी सुद्धा दिसणार नाही. आणि मला ती जाणीव झाली, एखाद्या सापाच्या फुतकारासारखं फिस फिस करत काहीतरी अंधारातून सरपटत सरपटत एका दिशेहून दुसऱ्या दिशेला जात होतं. मी मात्र बर्फासारखी गोठून उभी राहिले जेव्हा मला माळ्याच्या कोपऱ्यातून तो आवाज आला. आलास, आलास तू. तो एखाद्या जनावरापेक्षाही भयंकर जुना, अति जुना आवाज होता. मनुष्याचा तर बिलकुलच वाटत नव्हता. माझे पायही आता गोठून गेले. हळूहळू पायरीवरही अंधार वाढत होता. तेव्हा मला समजलं की दरवाजा, मागचा दरवाजा जो मी उघडा ठेवला होता, तो हळूहळू बंद व्हायला आला होता. मी स्वतःला कसं बसं खाली ढकललं. पाय थरथरतच खाली नेले. जाऊन तो बंद होणारा दरवाजा अडवला आणि त्या चौकटीतून बाहेर आले. मागे तो दरवाजा मी तसा सोडून धावत निघाले. देवाची कृपा होती की मी मागे वळून बघितलं. जरा देखील उशीर झाला असता तर संपूर्ण दार बंद झालं असतं आणि माझं काय झालं असतं ह्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी क्षणभर सुद्धा तिथे थांबले नाही आणि पायऱ्यांनी उतरून त्या स्वयंपाकघराच्या खोलीत शिरून गुडघे पोटात घेऊन बसले. एक वेळ मनात विचार आला की जाऊन ह्यांना उठवावं आणि सगळं काही सांगावं, पण ते माझ्यावर विश्वास ठेवणार होते का? मी मनाशी निर्धार केला आणि जागची उठले तर मामनजींचा आवाज कानावर पडला. सुनबाई. ते आले होते. ते बाहेरून आले होते. दिवाणखान्यात येऊनच त्यांनी मला हाक मारली होती. माझं तर पूर्ण अवसानच गळून गेलं. मामनजींनी काहीतरी सामान आणलं होतं. ते थेट वरती घेऊन जात होते. जाता जाता मला म्हणाले, चहा टाक चांगला. नंदा अजून झोपलाच आहे का? मी फक्त मानेने होकार दिला आणि चहा करायला गेले. आता मला एक समजलं होतं की आपल्याला मूक गिळून गप्प बसावं लागणार. आपण वरती जायचं नाही. तळमजलाच काय तो आपला आहे. मामनजी वरती काहीही करतील, त्यांच्या कशातही आपण दखल घ्यायची नाही. पण त्या अंधारातलं ते कधी खाली उतरलं तर तेव्हा पळ काढायचा का? ह्यांना सांगून निघून जायचं का? दिवसामागून दिवस गेले. मामनजींना माझी दिवसाची पूजा कधीच खटकली नाही. त्यांनी त्या बाबतीत मला अडवलं नाही. संध्याकाळी मात्र वाड्यात पूजा करणं वर्ज्य केलं होतं. एखाद्या अमावस्येच्या रात्री ते वरती फेरा मारायचेच. मी रोज उठून पाहायचे तर देवावर काळी काजळी चढलेली असायची. मला त्याचा अर्थ हाच वाटायचा की दरवेळी ते खाली उतरायचा आणि आमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असेल. आमच्या निद्रेत काहीतरी द्वंद्व घडत असेल. मामनजी तर आपल्या वरच्या खोलीत बसून एकटेच बडबड करायचे. मी रोज देवांना आंघोळ घालून कपड्याने पुसून घ्यायचे. मामनजी आता बोलतही नव्हते. यांच्याशी काहीतरी बोलायचे, पण बाप लेकात मी पडायचं नाही अशी त्यांची ताकीदच होती. एके दिवशी काही लोक मामनजींकडे आले. लोक आले ते थेट मामनजींशी भांडायलाच.
त्यांच्या भांडण्यावरून समजलं की ते लोक गावातल्या मंदिरातले होते. त्यावेळी पंच म्हणून तेच लोक नेमले जायचे. सरदार कोकाटेनी एकाची जमीन बळकावली असा त्यांचा आरोप होता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बाजारात गेले तेव्हा बायका बोलताना मी ऐकलं की ज्या माणसाने पंचांना कोकाटेच्या बंगल्यावर नेलं त्या माणसाने रात्री घरात गळफास लावून जीव दिला. त्या मंदिरातील पंचांची देखील विरळ वस्तीत छिन्न विछिन्न प्रेत सापडली. कोणी केलं, कसं केलं काहीच ठाऊक नव्हतं. पण मला मात्र माहीत होतं, वाम मार्गी गेल्यावर सैतानाचा हात धरून अशी कृत्यकांड करणाऱ्यामध्ये काय दया आणि काय माया असणार होती. माझ्या आयुष्याच्या दोन बाजू होत्या, एक मनातली मामनजींचं गुपित दडवून ठेवलेली आणि दुसरी बाजू म्हणजे माझा संसार. इकडे ह्यांच्यात हळूहळू बदल व्हायला लागला. एक वर्ष उलटून गेलं, माझ्या पोटी एका गोंडस फुलाचा जन्म झाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी माझ्या तानुलीने अरुणाने जन्म घेतला. अरुणाचा जन्म होताच हे देखील खूप खुश झाले. इकडे अरुणा 2-3 वर्षांची झाली तशी दुडूदुडू घरात धावू लागली, बागडू लागली. मामनजींना कन्यारत्न नको होतं पण त्यांनी कधी तिचा तिरस्कार केला नाही. यांनाही बाहेरच्या कामात यश आलं, घरात पैसा येऊ लागला. हळूहळू मला त्या वाईट घटनांचा विसर पडू लागला. मामनजींच्या कुठल्याच कामात मी दखल देणार नाही हे ठरवलं होतं. त्यांना ही गोष्ट माहीत होती की नाही हे ठाऊक नाही. यांनी मला दागदागिने केले, घरात नवनवीन सामान आणलं गेलं, मुलांची खेळणी आली. मामनजींचं वय होत आलं होतं, मला विनूच्या वेळचे दिवस गेले होते. अरुणा आता 5 वर्षांची होती, घरात सर्व काही ठीक होतं. पण जर कधी बाहेर यांच्यासोबत कुठे बायकात गेले तर तेव्हा समजायचं की त्यांना माझ्याबद्दल आणि आमच्या वाड्याबद्दल किती राग आहे. त्यांची खुसफुस व्हायची, आली बघा त्या कोकाट्याची सून, लोकांचं पोट मारून जीव मारून सासऱ्याने आणले एकानं सोनं घातलंय तेच घालून कशी मिरवती बघा. पण त्यांना माहीत नव्हतं हे माझ्या ह्यांनी कमवून आणलं होतं. लोकांचे तिखट शब्द कानात अगदी शिशा ओतल्यासारखे वाटायचे म्हणून मी त्यांना भेटायचे नाही आणि कुठला समारंभ जरी असला तरी त्यांच्यातही जात नव्हते. मुलांमध्ये माझं मन रमून जायचं. तो गुरगुरतोय, माझ्याकडे जितका वेळ उरलाय त्याच वेळेत मी जमेल तेवढं लिहितीये. हा प्रकाश दैवीय, ह्याची क्षमता त्याला पहाटेपर्यंतच रोखू शकेल. पण मला माहितीये की माझा मृत्यू अटळ आहे. माझा सुखाचा संसार सुरू होता पण तो देखील ह्या वाड्याच्या 4 भिंतींच्या आतच. बाहेरील जग माझ्यासाठी हळूहळू नामशेष व्हायला लागलं होतं. बाहेर पडताच लोकांच्या बायकांचे टोमणे ऐकावे लागायचे. कोकाटेच्या घरावर काहीतरी पीडा आहे, सावट आहे असं काही काही लोक म्हणायचे. म्हणूनच मी बाहेर जाणं आता पूर्णपणे बंद केलं होतं. आता माझ्या तानुल्याने म्हणजे माझ्या विनूने जन्म घेतला होता, मुलगा झाला हे ऐकताच हे देखील खूप खुश झाले होते. मामनजी सुद्धा आनंदी झाले. पण त्यांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद क्षणात विरघळला. कदाचित हसू देखील त्यांना वर्ज्य झालं होतं. हसणारच का नसेल. काळोखाच्या राज्यात सुख आनंद अशा भौतिक आणि मानसिक संतुष्टता देणाऱ्या गोष्टींचा अभावच असतो हे त्यांच्या व्यतिरिक्त कोण जाणेल. पण त्यांच्या डोळ्यावर पैसा, संपत्ती, लोकांच्या लुबाडलेल्या जमिनी ह्या सर्वांची झापड पडली होती. कधी कधी वाटायचं की ह्यांना विश्वासात घेऊन आपण सगळं काही खरं खरं सांगावं. निदान विचारावं की हे इतकं धन, दौलत, संपत्ती घरात येते तरी कुठून. नंदोपंत मात्र आपल्याच व्यवसायात गुंतलेले असायचे, घरात जास्त लक्ष न घालणारे. त्यांना फक्त इतकंच वाटायचं की आपले वडील वृद्ध होत चाललेत. पण मला त्यांच्यात होणारा बदल अगदी स्पष्टपणे दिसत होता. मुलांच्या येण्याने हळूहळू माझी सकाळचीही पूजा करायची राहून जाऊ लागली. मुलांमागे धावपळ करणं, त्यांची शिकवणी घेणं यातच माझा सगळा वेळ जाऊ लागला. मी मुलांना बाहेर पाठवत नव्हते, गावात तेव्हा शाळा नव्हती. तालुक्याहून येताना मीच ह्यांना पाठ्यपुस्तकं आणायला सांगायचे, हे मला आणून द्यायचे आणि मी मुलांची शिकवणी घ्यायचे. दिवसभराची कामं आटपली की अरू आणि विनूला घेऊन मी आमच्या झोपायच्या खोलीत बसायचे. दोघंही चांगले हुशार होते, त्यांना लवकरच अक्षरओळख झाली. त्यांचं विश्व म्हणजे आम्ही दोघं, मी आणि नंदोपंत.
आणि आमचं विश्व म्हणजे आमचे हे दोन चिमुकले, फक्त इतकंच होतं माझं आयुष्य. जसजशी माझी पूजा थांबली तसतसा मला वाड्यात एक बदल होताना दिसू लागला. असे बदल मला जरा लवकरच जाणवायला हवे होते. एके रात्री पुन्हा हे दौऱ्यावर गेले होते, सांगून गेले होते की यायला एक दोन दिवस लागतील, आणि मला एक भयंकर अनुभव आला. तो अजूनही अंगात शिरशिरी आणतो. मी रात्रीच ठरवलं होतं की तळमजल्यावरचे दिवे मालवायचे नाहीत, मुलांना लवकर जेऊ घालून झोपवायचं. दुपारी ती आजोबांच्या आजूबाजूला बागडायची, मला त्यांना त्यांच्यापासून अचानक जाऊन दूरही करता येत नव्हतं. मी आपली मुलांना घेऊन त्या खोलीत आले. शहाणी मुलं होती दोन्ही, अंगाई गीत गातच झोपी गेली. मीही त्यांच्या शेजारीच होते, मुलं झोपी जाईपर्यंत मी जागीच होते. आजची रात्र काहीतरी होईल अशी मला शंका आली. देवघरातली पूजा गेले कित्येक महिने मी केलीच नव्हती. वाडा अगदी दूषित वाटत होता. देवघराचं दार तर बंदच झालं होतं. मला ते दिवस आठवले जेव्हा रात्र उलटून जायची आणि सकाळी मी देवपूजा करायला निघायचे, आणि देवाजवळ जाऊन पाहायचे तर देवाच्या मूर्तीवर कसली तरी काळपट धूळ पसरलेली असायची. मी ती रोज पुसायचे. आणि आता आता तर महिने उलटून गेले होते, देवघर मी उघडलं सुद्धा नव्हतं. देवांच्या अंगावर त्या सडलेल्या काजळीचा थर अन थर साचला असेल. देवांचे डोळे जणू बंद झाले असतील. काही पाहू शकतील का ते? आता मात्र वाटू लागलं की ह्यावेळी जर काही घात झाला तर देवही मदतीला यायचे नाहीत. कोणीतरी हवं होतं जे मदत करेल, पण मला आणि माझ्या मुलांना माझ्याखेरीज कोणीच वाचवू शकणार नव्हतं. मामांची मात्र संध्याकाळ होताच आपली शुद्ध हरपून बसायचे, आपल्या वरच्या खोलीत जाऊन काहीतरी बडबडत बसायचे. कोणाशी? कोणी दिसायचं का त्यांना? त्या काळोखात कोणी दडलेलं असायचं का? मुलं झोपली होती, खोलीची खिडकी अलगत उघडी होती, बाहेर दिवा जळत होता, खिडकी वाऱ्याने हळूहळू पुढे मागे होत होती. मलाही गार वाऱ्याने डुलक्या लागत होत्या. मी एक डुलकी घेतलीच होती की अचानक मला त्या खिडकीच्या फटीतून एक वटारून पाहणारा लाल भडक डोळा दिसला. दुसऱ्या क्षणी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तो तिथून नाहीसा झाला होता. कदाचित मामंजी होते का ते? पण इतके भयंकर निखाऱ्यासारखे लाल भडक डोळे, जणू काही एखादा विस्तवच. माझ्या छातीत धडधडायला सुरुवात झाली. मी दोन्ही मुलांवर पांघरून ओढलं आणि त्यांना झाकून टाकलं. दिवसा तर मामंजी म्हणजे त्यांचे आजोबाच होते, पण रात्र झाली की ते एका सैतानाचे उपासक व्हायचे. न जाणो का आणि कशासाठी ते या पापाच्या गटारात उतरले होते. स्वतः सुद्धा मलिन आणि त्यांची आत्मा देखील मलिन झाली होती. मी घड्याळात एक नजर टाकली. 12:05 कमी होती. खालीच कालनिर्णय लावलं होतं. त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 मिनिटांनंतर जो वार येणार होता, जी तारीख येणार होती, ती काळी अमावस्या असं लाल भडक अक्षरात टिपून ठेवलं होतं. ही काळी अमावस्या म्हणजे आकाशातील तारे देखील दिसणार नाही. ढगांच्या आच्छादनाने आकाश झाकलं जाणार होतं. मामंजी अशाच रात्री बाहेर पडले. मामंजींनी ह्यावेळी एक कंदील हाती घेतला आणि दुसऱ्या हातात एक पिंजरा होता. त्या पिंजऱ्यात एक पांढरं कबूतर होतं. ते त्याला वरती का नेत असतील? मामंजींचा कदाचित हा 100वा फेरा होता. मी पुन्हा उठून खिडकीपाशी आले. मामंजींच्या हातातील पिंजऱ्यात ते कबूतर आवाज करत होतं. चेहऱ्यावरचे भाव सोडून त्या माळ्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दिशेने मामंजी निघाले. माझी छाती अजूनही धडधडत होती. मी कसलाही आवाज न करता त्या खिडकीत बसले होते. मामंजी त्या जिन्याच्या शेवटच्या पायरीशी येऊन उभे राहिले. त्यांनी कंदील असा ठेवला की त्याचा प्रकाश फक्त शेवटच्या पायरी इतकाच मर्यादित राहील, त्याच्या पलीकडे तो जात नव्हता. मामंजींनी हातातल्या पिंजऱ्याचं दार उघडलं आणि ते म्हणाले, खाली ये, मी म्हणतो खाली ये. मामंजी त्याला खाली येण्याचा हुकूम देत होते. काहीतरी वरच्या माळ्यावरून झपाझप माकडासारख्या उड्या मारत आपला आनंद व्यक्त करत होत. एखाद्या अधाशा कुत्र्यासारखं ते जीभ वसवस करत होतं. पायऱ्यांनी मामंजींच्या हातातील भक्ष बघून ते इतक्या वेगात धावत आलं की त्याचा एक अवयव त्या कंदिलाच्या प्रकाशात पडला. मी ते खालून पाहू शकत होते.
माझ्या नजरेला फक्त इतकंच दिसलं की त्या माळ्यावर जाणाऱ्या पायरीच्या सुरुवातीलाच जो कंदील ठेवला होता त्याच्या प्रकाशात कसला तरी भपका उडाला. त्याला वेदना झाल्या आणि ते फिसकारत मागे सरकलं. उजेडात येऊ नकोस. मामंजी डोळे वटारून त्याला म्हणाले. तसे त्याने आपले दात एकावर एक आपटले. मला तो आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता. मामंजींनी त्यांचा हात वरती करून त्याला पिंजरा उघडून दाखवला. ते बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बहुतेक, म्हणून त्याने भक्ष्य घेण्यासाठी मामंजींना पुढे बोलावलं होतं. मामंजी पुढे गेले. त्यांनी आपल्या हातातला तो पिंजरा अंधारात धरला आणि खसखन मामंजींच्या हातातून त्या अंधाराने तो पिंजरा ओढून घेतला. आतील भक्ष्य त्याने कदाचित कडकड फोडून एका घासात संपवलं. त्याची भूक भागली नसावी म्हणून त्याने तो पिंजरा जोरदार रीतीने मामंजींवर भिरकावला. मामंजींनी तो हातानेच अडवला. त्यांना लागून तो पिंजरा जमिनीवरच्या कंदिलाला लागला. कंदील आडवा झाला आणि त्याची ज्योत विझली.